आपण फ्लावर वटाणा आणि बटाटा याची सोप्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी फ्लावर घेतला आहे बारीक चिरून, हिरवे वटाणे, बटाटा सोलून घेतला आहे एक, टोमॅटो एक आणि कांदा। भाजीसाठी लागणारे मसाले, लाल तिखट, गरम मसाला, थोडीशी हळद, धने पावडर, आल्या लसूणची पेस्ट। भाजी बनवायला सुरुवात करूया। भांडं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी तेल घालते। आपण कांदा घालूया आले लसूणची पेस्ट थोडंसं परतून घेणार आहे मी। हे मसाले मसाले असे तेलात परतायचे आहेत। आपण आता टोमॅटो घालूया। मसाल्यात टोमॅटो परतून घ्यायचा आहे। मटार आणि बटाटा गॅस स्लो ठेवून आता मी झाकण ठेवते। थोड्या वेळानंतर आपण झाकण खोलूया। वटाणे आपले शिजलेले आहेत। आता मी फ्लावर घालते। चवीनुसार मीठ घालायचं आहे। भाजीमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे। आता मी झाकण ठेवते। आता मी झाकण काढते। भाजी आपली झालेली आहे। अशी सोप्या पद्धतीतली पटकन होणारी भाजी तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकता। ह्या वाफेवरच्या सुक्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।